संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासावर येऊन ठेपला. त्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाली. देहू संस्थानकडून प्रस्थान सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. तर सोहळ्याला या अजित पवार उपस्थित राहणार आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्याची सगळी तयारी पूर्ण झाली. सोहळा ना आवडे मनाला लागला तकडा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐशी अर्थ ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. तो आता आमची वाट पाहतोय, आम्ही कधी पंढरी जातोय असं प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात ओढ लागलेली आहे. या वेळेला पालखी प्रस्थान 26 जून रोजी संपन्न होतोय. ही सोहळा काही तासांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे सध्या देहू मधलं वातावरण तयार झालेलं आहे आणि काही वेळातच हा पालखी प्रस्थान सोहळा पार पडेल. तर आषाढी वारी सोहळा 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्या पार्श्वभूमीवर BDDS पथकाच्या श्वानाकडून आळंदीत माऊलींच्या मंदिरात तपासणी करण्यात आली. यावेळी माऊलींच्या संजीवन समाधीपुढे श्वानानं नतमस्तक होऊन माऊलींचं दर्शन घेतलं. 2 वर्षानंतर आषाढी वारी सोहळा संपन्न होणार आहे. यंदा 15 ते 20 लाख वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार असल्यानं भाविक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह इतर तपास यंत्रणा सज्ज झाल्या. यावेळी BDDS पथकाच्या श्वानाकडून इंद्रायणी घाट आणि माऊलींच्या मंदिराची तपासणी करण्यात आली. तर श्वानानं सुद्धा माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सध्या खबरदारी घेतली जाते. मंदिराची आणि घाटाची यावेळी श्वानांकडून तपासणी करण्यात आली. पुण्यात आज श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या दत्त मंदिरावर आज 125व्या वर्धापन दिनानिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुष्प सजावटकार वैशाली आणि सुभाष सरपारे यांच्या रौप्य महोत्सवी विवाह वाढदिवसानिमित्तानं सरपारे जोडीच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुष्पवृष्टी सोहळ्यानंतर नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या गरजू मुलांना शिधावाटपही करण्यात आलं.